नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषशास्त्र प्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मागील काही भागांपासून आपण अष्टक वर्गाचा अभ्यास करीत आहोत। आजच्या भागात आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयाचा अभ्यास करणार आहोत, तो विषय म्हणजे शनी महाराजांची साडेसाती। अष्टक वर्गाच्या माध्यमातून साडेसातीचा जातकावर पडणारा प्रभाव कसा पाहावा याचा अभ्यास आज आपण पत्रिका घेऊन करणार आहोत। शनी महाराजांच्या साडेसातीचं नाव जरी निघालं तरी भल्या भल्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही। मनात एक भीतीचं काळोख असतं। शनी महाराजांविषयी जनसामान्यांमध्ये समजपेक्षा गैरसमज जास्त पसरलेले आहेत, त्यामुळे कोणतंही संकट आलं की सर्वप्रथम त्यांना प्रश्न पडतो, आपल्याला साडेसाती तर नाही ना, माझ्याकडे येणारे बहुसंख्य जातक तरी मुख्यतः याच प्रश्नापासून सुरुवात करतात। संकट आणि साडेसाती हे दोन शब्द समानार्थी म्हणून सामान्य जनता वापरीत आहे। हे शब्द किंवा हा समज त्यांच्या मनातील भीती व्यक्त करीत असतात। शनी महाराज हे मूळतः न्यायाधीश आहेत। न्याय देणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य। ब्रह्मदेवाने त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवलेली आहे। सोबतच शनी महाराज हे कर्मप्रधान आहेत, त्यामुळे कर्मानुसार न्यायदानाचं काम करीत असतात। म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्म योग्य पद्धतीने करावं, त्याबाबत जागरूक राहावं। कर्म योग्य पद्धतीने करणाऱ्या माणसावर साडेसातीचा परिणाम हा तीव्रतेने नकारात्मक न होता सकारात्मक देखील होतो। साडेसातीचा अभ्यास करीत असताना आपण चंद्राच्या आधारावर गोचरचा अभ्यास करतो, म्हणजे मूळ पत्रिकेतील चंद्रावरून जेव्हा शनी महाराजांचं गोचर होतं तेव्हा चंद्राच्या अगोदरच्या घरातील अडीच वर्ष, चंद्राच्या राशीतील अडीच वर्ष आणि चंद्राच्या पुढील राशीतील अडीच वर्ष असा साडेसात वर्षाचा आपण अभ्यास करतो, म्हणूनच त्याला साडेसाती असं म्हटलं जातं। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। चंद्र म्हणजे आपलं मन। आपल्या मनावर शनी गोचरचा सगळ्यात जास्त परिणाम होत असतो हे मान्य, मात्र पत्रिकेत इतर ग्रह देखील असतात। प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं कारकत्व असतं, म्हणून सर्व ग्रहांची मतं त्यांची फळं ही महत्त्वाची ठरतात। त्यामुळे अष्टक वर्गाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा सात ग्रह आणि एक लग्न अशा आठ ग्रहांना शनी महाराजांचं गोचर आवडतं आहे का, त्यांना ते योग्य वाटतं आहे का, यानुसार त्या गोचरचं फळ आपण ठरवत असतो। त्यात शनी महाराजांना देखील आपलं हे स्वतःचं गोचर आवडतं आहे का याचा देखील आपण विचार करतो, कारण इतर ग्रहांचं योग्य ते पाठबळ असलं तर शनी महाराज साडेसातीच्या या काळात व्यक्तीला राजा बनवित असतात किंवा राजा असलेल्याला रंग बनवू शकतात। मग हे ओळखावं कसं? अष्टक वर्गाच्या माध्यमातून हे ओळखणं अतिशय सोपं आहे। असे अनेक जातक आहेत ज्यांनी साडेसातीच्या काळात अत्यंत प्रगती केली, शून्यातून विश्वाचं निर्माण केलं, कारण साडेसातीचं गोचर हे त्यांच्या पत्रिकेतील अनेक ग्रहांना मान्य होतं, त्यांना ते आवडणारं होतं। अष्टक वर्गात शनी महाराजांना इतर ग्रहांकडून अनेक बिंदू प्राप्त होत होते, म्हणून तो प्रभाव त्या पद्धतीने त्या जातकांना प्राप्त झाला। थोडक्यात साडेसाती ही त्यांच्यासाठी भाग्योदयाची ठरली। याचं उदाहरण द्यायचं झाल्यास सध्या शनी महाराज मकर राशीतून प्रवास करत आहे। मकर राशीतील त्यांचा हा प्रवास धनु राशीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा, मकर राशीला दुसरा टप्पा
आणि कुंभ राशीचा पहिला टप्पा आहे. या पद्धतीने या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे. तर आता या तीन राशींवर कसा प्रभाव पडेल? सर्व लोकांना एकसारखा प्रभाव हा कोणत्याही गोचरचा पडत नाही. जगातील लोकसंख्येचा विचार केला तर एकूण लोकसंख्येला 12 भागितल्यावर एका राशीची लोकसंख्या येते. मग तेवढ्या सर्व लोकांना साडेसातीचा एकसारखा प्रभाव जाणवेल का? तर अजिबात नाही. किंबहुना कोणत्याही दोन व्यक्तीवर देखील तो प्रभाव एकसारखा असू शकत नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार प्रभाव बदलत असतो. हा प्रभाव ओळखण्याचा अष्टक वर्गामध्ये अत्यंत सोपा आणि सुटसुटीत मार्ग सांगण्यात आलेला आहे. अष्टक वर्गात आपल्याजवळ सर्वाष्टक वर्ग आणि भिन्नाष्टक वर्ग असतात. साडेसातीचा प्रभाव पाहत असताना सर्व भिन्नाष्टक वर्ग पाहण्याची गरज नाही. आपल्याला फक्त शनी महाराजांचं भिन्नाष्टक वर्ग बघायचं आहे. कारण आपण मुख्यतः शनी महाराजांचंच गोचर अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम सर्वाष्टक वर्गामध्ये मकर राशीचे बिंदू बघायचे. त्यात मकर राशीला जर 28 जास्त बिंदू असले तर शनी महाराजांचं हे गोचर फार त्रासदायक जाणार नाही. कमी असले तर त्रासदायक जाईल. त्यानंतर शनी भिन्नाष्टकमध्ये शनी महाराजांनी किती बिंदू दिले आहेत ते बघा. त्यात जर त्यांनी मकर राशीला 3 किंवा 4 बिंदू दिलेले असले तर तुम्हाला बिलकुल काळजी करण्याचं काम नाही असा त्याचा अर्थ होतो. 5 बिंदू दिलेले असले किंवा क्वचित प्रसंगी शनी महाराज 6 बिंदू देखील देतात. त्याप्रमाणे 5 किंवा 6 बिंदू दिलेले असले की तुमची या काळात प्रचंड प्रगती होणार आहे असा त्याचा अर्थ होतो. परिणामी साडेसातीचा तुम्हाला त्रास होणार नाही. या पद्धतीने 12 राशींच्या साडेसातीचा परिणाम आपण बघू शकतो. सध्या शनी महाराजांचं गोचर मकर राशीत सुरू आहे. हे गोचर मला कसं राहील? थोडक्यात साडेसातीचा प्रभाव समजून घेण्यासाठी अष्टक वर्गात अतिशय सुटसुटीत 2 नियम. ते म्हणजे सर्वाष्टक वर्गात मकर राशीला किती बिंदू दिलेले आहेत ते बघा. 28 किंवा त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी या पर्यायापैकी 28 कमी बिंदू असल्यास संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. त्यातही 20 ते 24 बिंदू असल्यास हा काळ अतिशय कठीण जाईल. 24 ते 28 बिंदू असताना साडेसातीत संघर्षाचा सामना करावा लागेल. 28 बिंदू असल्यास परिस्थिती सामान्य राहील. 28 ते 32 बिंदू असल्यास प्रगती होईल. आणि 32 जास्त बिंदू मकर राशीला असतील तर या काळात तुमची प्रचंड प्रगती होईल. दुसऱ्या नियमानुसार जेव्हा आपण शनी भिन्नाष्टक पाहतो तेव्हा शनी महाराजांनी मकरेला किती बिंदू दिले आहेत ते बघा. मकर राशीला 0 ते 1 किंवा 2 बिंदू असले तर याचा अर्थ असा होतो की हा काळ संघर्षाचा आहे. 3 बिंदू असल्यास स्थिती सामान्य राहील. 4 बिंदू असल्यास प्रगती होईल. तसंच 5 किंवा 6 बिंदू असले तर शनी महाराजांनी मकर राशीला दिलेले असतील तर या काळात तुमची प्रचंड प्रगती होईल. उदाहरणासाठी आपण इथे एक पत्रिका घेतलेली आहे. 26 जानेवारी 1987 20:06 जन्मस्थान आग्रा सिंह लग्नाची पत्रिका धनुराशीची. या जातकाला साडेसाती लागण्याचा अगोदर तो माझ्याकडे आलेला. त्याच्याही मनात भीती दाटलेली होती. वृश्चिक राशीत शनी महाराजांचा प्रवेश होणार होता. त्या जातकाला सांगितलं बिलकुल घाबरू नका, ही साडेसाती तुम्हाला लाभदायक आहे. अष्टक वर्गाचं कोष्टक पहा.
या कोष्टकात वृश्चिक राशीला 33 एवढे भक्कम बिंदू आहे. शनी महाराजांनी 3 बिंदू दिलेले आहेत. धनुराशीला 27 बिंदू आहे आणि शनी महाराजांनी त्यातले 3 बिंदू दिलेले आहेत. शनी महाराजांचे 3 बिंदू म्हणजे सामान्य स्थिती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मकर राशीला 33 बिंदू असून शनी महाराजांनी चक्क 5 एवढे भक्कम बिंदू दिलेले आहेत. त्यामुळे जातकाला प्रथम 5 वर्ष सामान्य जाऊन शेवटच्या 2.5 वर्षात भरमसाठ प्रगती हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे जातकाला अजून तरी या 7.5 त्रास झालेला नाही आणि येणाऱ्या 2 वर्षात त्याची उत्तम प्रगती होईल हे निश्चित. थोडक्यात 7.5 पाहून घाबरून जाऊ नका. 7.5 म्हणजे फक्त त्रास, अडचणी, संकटे या कल्पना पुसून टाका. तुमची लग्नपत्रिका काढा, त्यात अष्टक वर्गात जा. सर्वप्रथम सर्वाष्टक वर्गाचा तक्ता पहा, त्यानंतर भिन्नाष्टक वर्गाचा तक्ता पहा. लगेच तुम्हाला समजेल की पुढील 2 ते 2.5 वर्ष कशी जाणार आहेत, त्या गोचरचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव लिहा, तुम्ही काढलेले निष्कर्ष लिहा. शनी महाराजांच्या 7.5 जातकावरील प्रभाव अष्टक वर्गाच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात थांबूया. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून काही विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना विविध पत्रिका डोळ्यांसमोर ठेवणार आहोत. आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.